नागेश पाटील युवा मंच व अलायन्स हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. इचलकरंजी येथील काडापुरे तळ तांबेमाळ परिसरातील नागेश पाटील युवा मंच व अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानाने माजी बांधकाम समिती सभापती श्री नागेश पाटील यांच्या वतीने रविवारी 26 सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर शेळके भवन काडापुरे तळ येथे संपन्न झाले. यामध्ये मूत्र व किडनी विकार तपासणी शिबिर डॉक्टर नंदीश रोटी यांच्या मार्गदर्शनाखाली मूतखडा प्रोस्टेट व मूत्रविकार तसेच स्त्रीरोग व प्रसूती तपासणी शिबिर डॉक्टर अभिजित शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिपोटात दुखणे रजोनिवृत्ती विषयक तक्रारी यासह महिलांच्या विविध समस्यांचे निवारण करण्यात आले. तसेच यावेळी अलायन्स हॉस्पिटलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर किरण कुमार सर यांनी अशा शिबिरांचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा तसेच अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पिवळे पांढरे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मोफत शस्त्रक्रिया व उपचार सुरू झाले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही किरण कुमार सर यांनी केले आहे. तसेच माजी बांधकाम समिती सभापती नागेश पाटील यांनी भविष्यकाळात नागेश पाटील युवा मंच यांच्या वतीने अशा पद्धतीचे अनेक विधायक उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही दिली. यावेळी या शिबिरात 200 नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरात अलायन्स हॉस्पिटलच्या शोभा माने शशिकला मधले ऋतू कुरणे रुपाली कांबळे वैभव कदम रेखा वाघारे शुभम सांगवे शशांक खामितकर संकेत शिरोळकर यांच्यासह नागेश पाटील युवा मंचचे गौतम शिंदे अमर बोलके सतीश मेटे बबन कोळी रुपेश जाधव संतोष हितनळी उमेद नाईकवाडे शशी शेलार सुनील माने गणेश पाटील विनायक शेलार संदीप सूर्यवंशी गणेश गोंधळेकर शुभम शेलार हरीश शिंदे सौ आरती पाटील सौ रुपाली शेलार सौ संगीता घोरपडे सौ मयुरी कुणके यांच्यासह युवा मंचचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. सुंदरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.